पावसानं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अक्षरशः थैमान घातलं. मांजरा तेरणा धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणाच्या खालच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे हजारो हेक्टरवरच्या सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालंय. काही शेतातली माती खरडून गेली तर कळंब तालुक्यातल्या सातरा गावात जमिनीला भेगा पडून मोठमोठे खड्डे पडलेत. मराठवाड्यामध्ये 21 लाख हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. त्यापैकी 82% पिकांचे पंचनामे झाल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. SDRFच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरसाठी 13,000 रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. केंद्रानं सुद्धा मदत करावी यासाठी 7,000 कोटींचा प्रस्ताव केंद्राला दिल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.